एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते. महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे सारेच उमेदवार कोट्याधीश आहेत. यात सर्वाधिक श्रीमंत अजित पवार गटाचे खासदार आणि दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल हे आहेत. त्यांच्या खालोखाल मिलिंद देवरा यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर चंद्रकांत हंडोरे हे सुद्धा सर्वात कमी संपत्तीचे मालक असल्याचं यामध्ये समोर आलंय. तर मिलिंद देवरा यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे 137 कोटींची मालमत्ता आहे. तर अशोक चव्हाण ज्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांच्याकडे 68.34 कोटींची मालमत्ता आहे. तर डॉक्टर अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपकडून उमेदवारी आहे. त्यांच्याकडे 66.79 कोटींची मालमत्ता आहे. तर मेधा कुलकर्णी या सुद्धा भाजपच्याच आहेत. त्यांच्याकडे 5 कोटींची मालमत्ता आहे. तर चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे 2.5 कोटींची मालमत्ता आहे. आणि प्रफुल्ल पटेल यामध्ये सर्वात श्रीमंत असल्याचं दिसतंय. 436 कोटींची मालमत्ता त्यांच्याकडे आहे.